जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण जी डी सी ए आणि सी एच एम एक्झाम चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी जी होणार आहे तर या परीक्षेचा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ बनवलेला आहे तसेच या व्हिडिओमध्ये तसे आपण फी किती असणार आहे फोटो आणि साईन कशा पद्धतीने रिसाईज करायची आहे हे मोबाईलवरून फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे या माध्यमातून आपण बघणार आहोत तसेच तुम्हाला परीक्षा कोणकोणत्या सेंटरवर देता येते ही देखील आपण बघणार आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी डी सी एक्झाम त्याच्यानंतर तुमच्यासाठी काही ऑदर एक्झामसुद्धा असतात जसं की विद्यार्थ्यांसाठी सेट नेट एक्झाम असतील त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या एस पी पी यूच्या काही एक्झाम असतील तर यांच्याबाबत अपडेट देण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल त्यामध्ये जाऊन तुम्ही सहभागी होऊ शकता जवळजवळ बासष्ट हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक या यूट्यूब टेलिग्राम चॅनलचा लाभ घेत आहे तसेच तुम्हाला यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला तिथे देखील महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला भेटतील तसेच जी डी सी एच्या जे काही सहा पेपर्स आहेत तर या सहा पेपरच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट ओके क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स स्टडी पर्पजसाठी आपण बाबतीत व्हिडिओ केलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला सब्जेक्ट वाइज इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल त्यामध्ये जाऊन तुम्ही त्या सहाच्या सहा पेपरची जर का तयारी केली तर निश्चित तुम्हाला आताच्या परीक्षेत साठ ते ऐंशी टक्के मार्क पडायला कुठेही कमी पडणार नाही माझे व्हिडिओज बघून आत्तापर्यंत खूप सारे विद्यार्थी जी डी सी ए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झालेले आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की जी डी सी एची एक्झाम फॉर्म कशा पद्धतीने भरावा हे स्टेप बाय स्टेप्स आपण माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी डी सी एचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमधल्या क्रोम ब्राऊझरमध्ये जी डी सी ए डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या पद्धतीने टाईप केलं तरी चालेल किंवा निस्तं जी डी सी ए हे जरी टाईप केलं तर तुम्हाला एक नंबरची लिंक येईल जी डी सी ए डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या बटनावर काय करा क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफिअन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला युजरसाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे म्हणजे तुम्हाला साय कोणताही फोटो किती साइजपर्यंत अपलोड करायचा त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे जसं की तुम्हाला फोटो आणि सही तुम्हाला अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम येईल तर तुम्हाला फोटो आणि सईन कशा पद्धतीने रिसाईज करायची हे प्रॅक्टिकली आपण तुम्हाला दाखवणार आहे तसेच तुम्हाला तुमचा रिझल्ट जो काही अपलोड करायचा आहे तो किती साईजमध्ये करायचा ते देखील आपण या ठिकाणी दाखवणार आहेत पण सगळ्यात अगोदर एक विद्यार्थी मित्रांनो जाणून घ्या तुम्हाला जी डी सी एचा जो काही परीक्षा फॉर्म आहे तो पाच जानेवारी दोन हजार चोवीस Okay. पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला भरावा लागणार आहे आणि या फॉर्म भरण्यासाठी जी डी सी एची जी काही फीज आहे ती जवळजवळ आठशे तेवीस रुपयापर्यंत असणार आहे ओके सी एच एमची फी ही थोडीशी वेगळी आहे ते तुम्हाला फॉर्म भरल्यावर लगेच तुम्हाला तिथे लक्षात येईल तर सगळ्यात प्रथम तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला परीक्षा फॉर्म भरत आहे फर्स्ट टाईम परीक्षा फॉर्म भरत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही या इथे पासवर्ड विसरल्याच्या शेजारी नोंद करा असा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर या नोंद नोंद करा या बटनावर काय करा क्लिक करा नोंद करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढी माहिती भरायची आहे जसं की इथे एक्झाम्पल म्हणून आहे इथे नेम आहे युजरनेमच्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला लक्षात राहील या पद्धतीचं एक सहा ते आठ डिजिटपर्यंत तुम्ही लेटर तयार करा जसं की एक्झाम्पल आहे की तुमचं नाव तुमचं आडनाव आणि एखादं इयर जरी तुम्ही टाकलं तरी तो तुमचा नेम होऊ शकतो पण जसं की तुम्ही तुमचं नाव पूर्णपणे टाका आडनाव पूर्ण टाका दोन हजार चोवीस हे तुमचं काय होऊ शकतं नेम होऊ शकतं किंवा आपण एक काय म्हणता एक्झाम्पल एक एक म्हणून घेऊया की प्रशांत काळे ओके सो प्रशांत काळे वन टू थ्री किंवा टू झिरो टू फोर असंसुद्धा तुमचं युजरनेम असू शकतं त्याच्यानंतर तुमचा मेल आय डी टाका मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका आणि पासवर्डची खातर जमा करा म्हणजे एंटर पासवर्ड करा आणि हे केल्यानंतर तुम्ही नोंद करा या बटनावर काय करा क्लिक करा तुम्ही नोंद करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो येईल की त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण ओके नोंदणी किंवा व्यवस्थित किंवा यशस्वीरित्या काय आहे पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी एक ओकेचं टॅब तुम्हाला येईल तर ओके या बटनावर काय करा क्लिक करा क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही या बटनावर पुन्हा येतात या ठिकाणी तुम्ही तो यूजर नेम आणि पासवर्ड जो क्रिएट केला तो तुम्ही या ठिकाणी टाका आणि इथे लॉग इन बटनावर पुन्हा काय करा क्लिक करा तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे आहे मुख्य मेनू इथं प्रोफाईल पूर्ण इथं आत्ता तुम्हाला किती टक्के दिसत आहे झिरो टक्के दिसत आहे आणि तुम्हाला जी काही रिक्वायर इन्फॉर्मेशन आहे ती भरल्यानंतर तुम्हाला तिथं हंड्रेड पर्सेंट येणार आहे तर त्या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी तुम्हाला जे काही तीन आडव्या रेषा दाखवलेल्या आहे त्यावर काय करा क्लिक करा आणि सगळ्यात प्रथम तुम्ही इथे प्रोफाईल निर्मिती या बटनावर क्लिक करा प्रोफाईल निर्मिती बटणावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला महत्त्वाचे चार टप्पे दिलेले आहे हे चारी चारीचे चारही टप्पे तुम्हाला काय करायचे पूर्ण करायचे आणि ज्या ठिकाणी इथे स्टार दाखवलेले आहे त्या ठिकाणची माहिती तुम्हाला भरणं अनिवार्य असणार आहे ओके सो या ठिकाणी सगळ्यात प्रथम तुम्हाला आधार नंबर दिलेला आहे आता आधार नंबर हे काही एवढं कंपल्सरी नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करा डायरेक्टली माहिती भरा जोपर्यंत तुम्ही पहिला टप्पा पूर्ण करत नाही तोपर्यंत दुसरा टप्पा करता येणार नाही तिसरा नाही आणि चौथा करता येणार नाही इथे आधार नंबर तुम्ही टाका उपाधी म्हणजे इथे तुम्ही तुमच्या नावाच्या अगोदर काय लावणं गरजेचं आहे जसं एखादा मुलगा असेल तर तो काय करू शकतो मिस्टर करू शकतो त्याचं जर का लग्न झाले असेल तर मिस्टर्स करू शकतो ओके ऑलरेडी जर का एखादी मुलगी असेल तर सॉरी इथे थोडंसं माझं चुकलं आहे इथं मिस्टर आणि मिसेस आहे ओके सो या ठिकाणी मुलगा किंवा एखादा व्यक्ती काय करू शकतो मिस्टर टाकू शकतो लग्न झालेले जे काय आहे ते मिस्टर्स टाकू शकतात नंतर बिना लग्नाची एखादी मुलगी किंवा महिला असेल तर ती मिसेस टाकू शकते एखाद्या प्राध्यापकाची जर का डिग्री डॉक्टरेट असेल तर तो डॉक्टर पण टाकू शकतो ओके सो या पद्धतीने सपोज मी मिस्टर सिलेक्ट करतो इथे तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम इंग्लिशमधून तुमचं सरनेम तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम म्हणजे वडिलांचा नेम तुम्हाला टाकायचा आहे तेच तुम्हाला इथे काय करायचं आहे मराठीत टाकायचं आहे सगळ्यात प्रथम आडनाव नंतर प्रथम नेम म्हणजे फर्स्ट नेम आणि मिडल नेम म्हणजेच तुम्हाला मराठीत तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आता बहुतेक वेळेस काय होतं की आ, मुली ज्यावेळेस परीक्षा फॉर्म भरतात तर त्यांच्या नावामध्ये काय असतो बदल असतो म्हणजे लग्नाच्या अगोदरचं नाव वेगळं आणि लग्नानंतरचं नाव वेगळं असेल तर तुम्ही नाव बदल या बटनावर क्लिक करा आणि त्या संदर्भातलं डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करा अदरवाईज या ठिकाणी आता जन्मतारीख आपण बघूया जन्मतारीख टाकताना या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे एज इथे डेट वगैरे दाखवलेलं आहे ओके okay, so, yeah, सो या ठिकाणी आत्ताचा जो काही टॅब आहे तो टॅब इथे कार्यान्वित नाही आपण एक्झाम्पल टाकून बघूया सपोज वीस सहा दोन हजार दोन असेल ओके okay? ठीक आहे या पद्धतीने लगेच आपल्याला काय होईल इथे एज कॅल्क्युलेशन येणार आहे आता इथे ऑलरेडी जी काही आपल्याला डेट वगैरे दाखवलेली आहे इथे बघा लगेच ज्या विद्यार्थ्याचं वय पंधरा सहा दोन हजार दोन असेल तर त्याचं वय एकवीस कॅल्क्युलेट होणार आहे इथे मेल फिमेल दिलेला आहे त्या पद्धतीने टाईप करा इथे पालकांचा तपशील द्यायचा आहे इथे तुमच्या पालकांचं काय करायचं आहे पूर्ण नेम लिहायचं आहे जस्ट लाईक मगाशी मी एक एक्झाम्पल सांगितलं जसं काळे प्रशांत वडिलांचं नाव सपोज रमेश असेल ओके इथे रमेश नाव टाकलं रमेशच्या वडिलांचं नाव म्हणजे जो प्रशांत आहे त्याच्या वडिलांच्या वडिलांचा नेम आपण इथे नाव टाकूया जसं सुरेश आहे ओके म्हणजे इथे तो नाव एंटर काय करणार आहे काळे रमेश सुरेश ओके या पद्धतीने नाव एंटर करेल त्याच्यानंतर त्याच्या मम्मीचं नाव सपोज आपण गृहित धरूया स्मिता नाव असेल ओके मग तो एंटर करताना काय नाव टाकेल काळे स्मिता आणि वडिलांचं नाव जे काही रमेश सांगितलं तर या पद्धतीने तो एंटर करणार आहे ओके त्याच्यानंतर संपूर्ण तपशीलमध्ये इथे तुम्हाला तुमचा मेल आय डी एंटर करायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला एंटर करण्याची आवश्यकता नाही पण तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एंटर करा त्याच्यानंतर इथे तुम्हाला पुढचा बुद्धा दिलेला आहे ॲड्रेसचा तर इथे तुमच्या बिल्डिंगचा नेम टाका रोडचा नेम टाका त्याच्यानंतर इथे मी सेकंड नंबरला तुम्ही रोड नेम टाकू शकता त्याच्यानंतर तिसऱ्याच्यात तुम्ही तुमचा ॲट पोस्ट तालुका डिस्ट्रिक्ट हे टाकू शकता नंतर पिनकोड टाका पिनकोड टाकल्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करा जसं की महाराष्ट्र माराश्ट्र असेल महाराष्ट्र करा महाराष्ट्रामध्ये सपोज नाशिक जिल्हा एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी एंटर करतो त्याच्यानंतर तालुका इथे जेवढेही तालुके दिले जसं की येवला या ठिकाणी मी सिलेक्ट केलं येवल्यामध्ये मग तुम्ही कोणत्या गावाचे असतात तर त्या गावाचं नाव या ठिकाणी ए बी सी डीपासून आपण टाईप केलं ओके जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळा पत्ता असेल तर तुम्ही या वेगळा पत्ता या ठिकाणी काय करा क्लिक करा आणि ही माहिती भरा ही माहिती भरल्यानंतर सर ते शेवटी इथे जतन बटनावर क्लिक करा आपण एवढी माहिती भरणार आहोत आणि या जतन बटनावर क्लिक करून किंवा सेव बटनावर क्लिक करून आपण पुढे जाणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ज्यावेळेस जतन बटनावर क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला इथे येईल की वैयक्तिक तपशील यशस्वीरित्या जतन झाले आता आपण टप्पा नंबर दोनवर क्लिक करणार आहोत टप्पा नंबर दोनमध्ये तिथे तुम्हाला शैक्षणिक तपशील तुम्हाला द्यायचा आहे ओके सो आता बघा इथे जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालेले असेल तर त्यांनी इथे पात्र परीक्षेचं नाव इथं ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे जर तो विद्यार्थी दहावी बारावी झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे जर एखादा विद्यार्थी एम कॉम केल्यानंतर किंवा पी जी केल्यानंतर जर का जी डी सी एचा फॉर्म भरत असेल तर तो पोस्ट ग्रॅज्युएशन करेल काही एम फिल असेल पी एच डी असेल सेट नेट तर ते ते ऑप्शन तो काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे जसं की हा विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाला आहे म्हणून आपण ग्रॅज्युएशन या ठिकाणी सिलेक्ट करू पदवीचं नाव काय आहे सपोज ग्रॅज्युएशनमध्ये तो बी कॉम झाला आहे तर इथे बॉक्स बॉक्समध्ये आपण बी कॉम सिलेक्ट करू कोणत्या स्टेटमधून झाला जसं की महाराष्ट्र स्टेट सो ऑप्शनमधून इथे स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट केलं इथं मंडळ अथवा विद्यापीठ कोणता आहे तर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे ओके जे विद्यार्थी पुणे विद्यापीठाचे आहे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इथे बघा मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ इथे दाखवलेलं आहे तर ओके इथे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे काय करू आपण सिलेक्ट करू नंतर इथे तुमच्या रिझल्टची टक्केवारी आहे तुमच्या रिझल्टमध्ये एक शेवटी दाखवलेला आहे पर्सेंटेज ऑफ मार्क्स तर इथे आपण काय करूया पर्सेंटेज ऑफ मार्क्स एंटर करूया ओके okay, so, सो एवढे ठिकाणी मार्क्स आहे तुम्ही इथं पास आहे का फेल आहे ऑलरेडी पास असेल तर पास करा ओके okay, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या रिझल्टची पी डी एफ अपलोड करायची आहे तर ती पी डी एफ आपण पी डी एफ तयार करायची आपल्या रिझल्टची आणि ती काय करायची शोधा या बटनावर क्लिक करून अपलोड करायचे आहे आणि ते दाखल बटनावर क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस रिझल्ट अपलोड केला आणि दाखल बटनावर क्लिक केला तर त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक अर्यता तपशील यशस्वीरित्या जतन झाले आहे आपली पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जवळजवळ प्रोफाईल पूर्ण झालेली आहे आता तिसऱ्या टप्प्याकडे आपल्याला वळायचं आहे बघा जे विद्यार्थी वगैरे ऑलरेडी जे लोक कामकाज करत आहे ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी ह्या टप्पा नंबर तीन तुम्हाला असणार आहे बाकीचे विद्यार्थी ऑलरेडी जर का फक्त त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि जे जी डी सी परीक्षा फॉर्म भरणार आहे डायरेक्ट काय करा टप्पा नंबर फोरवर क्लिक करा टप्पा नंबर फोरवर क्लिक करण्यासाठी तुम्हाला इथे दोन महत्वाचे ऑप्शन्स आहे एक आहे तुमचा फोटो अपलोड करायचा आणि दुसरा आहे स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर अपलोड करायची आहे बट या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ती तुमच्या हॉरिझांटल आणि व्हर्टिकल तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचे एक मगाशी जी काही मार्गदर्शक सूचना दिल्या तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो किती साईजमध्ये असला पाहिजेल आणि सिग्नेचर किती साईजमध्ये असली पाहिजेल त्याची माहिती या ठिकाणी दिलेला आहे इथं रिसाईज तुम्हाला फोटो सांगितलेला आहे तो पिक्सल फॉर्मॅटमध्ये पाहिजेल आणि इंटर हॉरिझॉन्टल साईज वन थर्टी सांगितलेला आहे आणि व्हर्टिकल साईज वन सेवंटी सांगितलेली आहे तर सिग्नेचरसाठी तुम्हाला वन थर्टी हॉरिझॉन्टल साईज सांगितली तर व्हर्टिकलमध्ये पंचावन्न स सेंटीमीटर तुम्हाला सांगितलेली आहे सो इथे हाईट वेट ऑलरेडी यांनी दिलेली आहे आपण काय करूया तर या ठिकाणी लगेच माहिती भरण्याचा इथे प्रयत्न करूया तर ओके सो इथे तुम्ही नवीन टॅब काय करा इथे मोबाईलमध्ये प्लसमध्ये जाऊन तुम्ही नवीन टॅब ओपन करा ओके इथे नवीन टाईप ओपन करताना या ठिकाणी तुम्ही फोटो रिसायझर एवढं नाव तुम्ही काय करा सर्च करा एवढं नाव सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीची एक वेबसाईट भेटेल ती म्हणजे रिड्यूस इमेजेस ओके सो या बटनावर काय करा क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे इमेज सिलेक्ट करायची आहे आपण इमेज सिलेक्ट करूया बघा विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी एक इमेज काय केलेली आहे सिलेक्ट केलेली आहे ओके या ठिकाणी तुम्हाला मी ते इमेज या ठिकाणी दाखवतो आणि या इमेजच्या खालती इथे तुम्हाला बघा नऊशे तेवीस बाय वन झिरो सिक्स टू दाखवलेला आहे आणि एकशे सोळा बीपर्यंत दाखवलं आहे बट आपल्याला ही काही एवढी साईज गरजेची नाही तर तुम्ही काय करा थोडंसं खालती स्क्रोल करा इथं बघा वेट आणि हाईट वगैरे दाखवलेली आहे तर आपल्याला इथे किती सांगितलेले आहे एकशे तीस ओके okay, हे किती सांगितली एकशे तीस आणि या ठिकाणी काय करा अनलॉक बटनावर किंवा लॉक बटनावर क्लिक करा म्हणजे ती चेंज होणार नाही आणि या ठिकाणी काय करा आ, सत्तर करा ओके आणि या ठिकाणीसुद्धा काय करा तुम्ही एकशे तीस माझ्यामध्ये इथे एकशे सत्तर आहे आपण पुन्हा एकदा ही जी फाईल आहे हे बघा इथे किती दाखवलेलं आहे हॉरिझॉन्टल एकशे तीस आणि व्हर्टिकल एकशे सत्तर म्हणजे हाईट किती पाहिजेल तुमची एकशे सत्तर ओके सो या ठिकाणी आपण हाईट पुन्हा काय करूया एकशे सत्तर घेऊया ओके एकशे तीस एकशे सत्तर आणि खालती रिसाईज एकशे तीस पाहिजेल आणि तर पर्सेंटेजच्या जागी इथे काय करा पिक्सेल सिलेक्ट करा ओके मी पुन्हा एकदा याच्यामध्ये चेंज करतो इथे एकशे तीस ओके त्याच्यानंतर इथे काय दाखवलेलं आहे एकशे सत्तर आपण इथे करूया आणि इथे एकशे तीस दाखवलेलं आहे थोडंसं खालती या आणि इथं जे पी जी क्वालिटी नाईंटी पर्सेंट बॅकग्राऊंड इज राहू द्या आणि रिसाईज इमेजवर काय करा क्लिक करा इमेजवर क्लिक, इमेज क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड इमेज या बटनावर क्लिक करा ओके क्लिक केल्यानंतर इथे काय होणार आहे ते डाउनलोड होणार आहे आता आपण ज्या ठिकाणी फोटो हे केलेले आहे आ, अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊया बघा या ठिकाणी आपण काय करूया आता शोधा या बटनावर क्लिक करू इथे मी आपण मीडिया सिलेक्ट केला आणि इथे मी जी काही फाईल डाउनलोड केली ती फाईल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्यात आलेली आहे बघा इथे शोधा हे, हे जे काही का बटन आहे ते थोडंसं काय झालेलं आहे डार्क झालेलं आहे आणि या ठिकाणचं जर का आपण खालचं शोधा बटन दाखवलं तर इथे शोधा हे बटन बघा व्हाईट आहे ज्यावेळेस अपलोड करू त्यावेळेस ते याच कलरचं तुम्हाला दिसणार आहे आता आपण काय करूया ज्या पद्धतीने फोटो रिसाईज केला त्याच पद्धतीने आपण काय करूया आता सिग्नेचर रिसाईज करणार आहोत या ठिकाणी मी माझी जी काही सिग्नेचर आहे ती सिग्नेचर या ठिकाणी मी सिलेक्ट केली सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे त्याची साईज पुन्हा बदलायची आहे इथेच एकशे तीस आज आहे त्याच्यानंतर इथे जो काही साईज दाखवलेली होती या ठिकाणी बघा सिग्नेचरची साईज तुम्हाला व्हर्टिकल किती सांगितलेली आहे पंचावन्न म्हणजे हाईट किती सांगितली पंचावन्न दाखवलेली आहे तो या ठिकाणी एकशे सत्तरच्या जागी किती सिलेक्ट करा फिफ्टी फाय आणि या ठिकाणी पुन्हा काय करा एकशे तीसच सिलेक्ट ठेवा ओके त्याच्यानंतर इथे थोडंसं खालती आल्यानंतर पुन्हा रिसाईज इमेज बटनावर क्लिक करा आणि हे काय करा डाउनलोड करा ओके सो हे आता डाउनलोड झालेलं आहे आपण आता काय करूया सिग्नेचर अपलोड करू ओके या ठिकाणी आपण सिग्नेचरकडे जाऊया इथे सिग्नेचर आपण सिलेक्ट करू आणि या ठिकाणी आपण जतन बटनावर क्लिक करू बघा या ठिकाणी काय आलं बघा इथे छायाचित्र आणि स्वाक्षरी यशस्वीरित्या जतन आणि तुम्ही जे काही अपलोड केलं ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल आणि इथेही तुम्हाला बघायला भेटेल की प्रोफाईल तुमची पूर्णपणे शंभर टक्के पूर्ण झालेली आहे ओके सो ही पूर्ण झाल्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे या तीन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आडव्या रेषेवर क्लिक केल्यानंतर आपण पहिली स्टेज प्रोफाईल निर्मितीची बघितली आहे आता दुसरी स्टेप्स ऑनलाईन अर्ज या बटनावर क्लिक करायचं ऑनलाईन अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे जी परीक्षा द्यायची ती सिलेक्ट करायची आहे तर इथे बघा जी डी सी ए आणि सी एच एम दोन हजार चोवीस असे दोन ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील त्यापैकी तुम्हाला जे काही जी डी सी एची परीक्षा द्यायची तर या ठिकाणी तुम्ही जी डी सी ए हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा आणि इथे बघा त्यांची अंतिम तारीख पण दाखवलेली आहे की स्टार्ट डेट पाच जानेवारी दोन हजार चोवीस आणि इथे एन डेट सांगितलेली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ओके सो या ठिकाणी त्याच्यापुढे जो काही अर्ज करा हे बटन दाखवलेला आहे त्या बटनावर अर्ज करा अर्ज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे इथे परीक्षा केंद्र निवडा अशा पद्धतीचा तपशील तुम्हाला विचारला जाईल सो इथे सिलेक्ट कॉलमवर क्लिक करा आणि इथे जवळजवळ सोळा परीक्षा केंद्र आहे त्याची माहिती तुम्हाला भेटेल बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा जसं की अहमदनगर अकोला अमरावती चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आहे जळगाव नंतर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर ठाणे तर इथे सपोज नाशिक सिलेक्ट करायचं तर आपण नाशिक बटनावर क्लिक करू त्याच्यानंतर इथे ठिकाण सांकेतात सहा दाखवलेला आहे परीक्षेचा तपशील या ठिकाणी काही तुम्हाला लिहायचं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही काय करायचं थोडंसं खालती स्क्रोल करायचं आता ही जी काही माहिती ॲपियर संपादन पुरावा अपलोड करा ही बॅकलॉग स्टुडंटच्या संदर्भात आहे इथे कुठेही टिक करायची नाही तुम्ही डायरेक्ट काय करायचं इथे शेवटी पुढे बटनावरती क्लिक करायचं आहे हे तुमचे सहाच्या सहा विषय आहेत इथे पुढे बटणावर काय करा क्लिक करा इथे तुमची बाकीची डिटेल्स वगैरे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही काय करा इथे शेवटी बघा हे परीक्षा वगैरे तुम्हाला द्यायचं आहे आणि इथे येईल तुम्हाला परीक्षा देत आहे अथवा सवलतीचा दावा केलेला आहे इथे ॲपरिंग या असे तुम्हाला टॅब दिसले पाहिजे शेवटी तुम्ही इथे काय करा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा ओके सो इथे आपण क्लिक करणार आहोत आणि इथे तुम्हाला पुन्हा एक खात्री येईल की प्रिय अर्जदार कृपया आपल्या अर्जात सर्व योग्य त्या नोंदी केल्याची खात्री घ्या आणि नंतरच सादर बटनावर क्लिक करा परीक्षेसाठी अर्ज करताना तुमच्या सध्याचे प्रोफाईल लक्षात घेतले जाईल आणि अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही प्रोफाईलमध्ये बदल केल्यास ते बदल तुम्ही परीक्षेसाठी केलेल्या अर्जात दिसणार नाही तुम्हाला अजून पुढे चालू द्यायचं आहे का तर ओके बटनावर क्लिक करा या पद्धतीचा तुम्हाला ॲरो काय होईल किंवा प्रोसेसिंग तुम्हाला होताना दिसेल एक थोडंसं एक ते दीड मिनटं काय करा वेट करा तुम्हाला एक महत्त्वाचा टॅब इथे बघायला भेटेल एक टॅब आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आपला आय डी त्यांनी आय डी नंबर दिलेला आहे जो भविष्यात संदर्भासाठी लक्षात ठेवायचा आहे याचा काय करा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करा ओके ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या ह्याच्यातला तिसरा टप्पा काय झाला पूर्ण करायचा आहे इथे बघा प्रोफाईल निर्मिती झाली ऑनलाईन अर्ज झाला आता माझे खाते या बटनावर काय करा करा, क्लिक, क्लिक करा ओके माझे खाते बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे पूर्णपणे काय होणार आहे नाव तिथं दिसून येणार आहे इथे युजर पॅनलवरती क्लिक करा मी हा एक टेम्पररी फॉर्म भरलेला आहे याच्यात कुठेही म्हणजे कदाचित तुम्ही म्हणताल नेम चुकलं काय चुकलं तर हा एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवलेला आहे ओके सो या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल इथं युजर पॅनल बटनावर क्लिक करायचा आहे आणि इथे माझा अर्ज हे तिथं दाखवलेला आहे तर तिथे तुम्हाला जी डी सी एला अर्ज करायचा का सी एच एम एक्झामला अर्ज करायचा त्या बटनावर तुम्ही काय करा क्लिक करा। क्लिक करा जसं जी डी सी ए बटनावर क्लिक करायचं असेल तर तुम्ही इथे जी डी सी ए या टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज क्रमांक येईल परीक्षेचं नाव येईल स्थिती अनपेड येईल आणि कृतीमध्ये इथं आता भरणा करा या बटनावर काय करा क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फी भरण्याचे दोन ऑप्शन्स येतील एक आहे ऑनलाईन भरणा आणि दुसरं आहे चलान भरणा म्हणजे जे तुम्ही प्रिंट आऊट काढायचा आणि स्टेट बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ते काय करायचं आहे तुम्हाला भरायचं आहे पण शक्यतो तरी तुम्ही ऑनलाईन भरणा एवढंच एक नंबरच्या ऑप्शनवर काय करा क्लिक करा इथे गो बटनावर क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजला जातात इथे तुम्हाला चार ऑप्शन येतील व्हायलेट नेट बँकिंग क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि आय एम पी एस सो इथे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा आणि पे गव्हर्नमेंट क्रेडिट ऑब्लिक डेबिट कार्ड मास्टर व्हिजा ऑब्लिक रुपे या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करा इथे ते आठशे तेवीस रुपये तुम्हाला फी दिसेल इथे फी दाखवल्यानंतर सुद्धा तुम्हाला चार ऑप्शन चार ते पाच ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटेल एक आहे नेट बँकिंग दुसरं आहे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तिसरा आहे तुमचा क्यू आर चौथा आहे वायलेट आणि पाचवा आहे यू पी आय आय डी ओके सो इथे तुम्ही क्यू आर कोडवर क्लिक केलं तर सिलेक्ट क्यू आर इथं भीम यू पी आय वगैरे तुम्ही असं सिलेक्ट करू शकता इथं मेक पेमेंट बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा क्यू आर कोड दिसेल हा क्यू आर कोड तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मोबाईलवरतून किंवा याचा स्क्रीनशॉट काढा आणि क्यू आर कोडवर काय करा क्यू आर कोडद्वारे तुम्ही आठशे तेवीस रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते तुम्ही फोनपे गुगल पे भारत क्यू आर कोड वगैरे त्यांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करू शकता आपण हे आठशे तेवीस रुपये फी पेड करूया पेड केल्यानंतर काय येतं हे आपण बघणार आहोत ओके okay, विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय केलेली आहे फी पेड केलेली आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय केलेलं आहे परीक्षेचं नाव जी डी सी ए वगैरे दाखवलं इथे तुम्हाला काय झालं स्थिती पेड दाखवलेलं आहे तर तुम्ही काय करा इथे थोडंसं आणखीन स्क्रोल करा इथे तुम्हाला व्ह्यू रिसिप्ट असा एक ऑप्शन्स दिसेल काय करा इथे व्ह्यू रिसिप्ट तर या बटनावर काय करा क्लिक करा या बटनावर क्लिक करून तुम्ही जी काही फी पेड केली ते काय करू शकता डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला बघता येईल की तुमचं नाव वगैरे पूर्ण येईल आणि इथं शेवटी तुम्ही आठशे तेवीस रुपये फी पेड केलेली आहे ओके या पद्धतीचा टॅप तुम्हाला इथे बघायला भेटेल त्याच्यानंतर थोडंसं परत इकडे स्क स्क्रोल करा आणि इथे तुमचा जो काही अर्ज क्रमांक दाखवलेला आहे तर या ठिकाणी पहा किंवा छापा असं बटन दाखवलेलं आहे या बटनावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता ओके okay. सो so, या ठिकाणी तुम्हाला अर्ज वगैरे तुम्हाला बघता येईल आणि अर्ज बघितल्यानंतर इथे शेवटी तुम्हाला सब्जेक्ट कोड वगैरे हे पुढची माहिती तुम्हाला भेटेल आणि इथे तुमचं पेमेंट डिटेल्स वगैरे पूर्णपणे आलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही पेमेंट्स केलं ती पूर्ण डिटेल आलेली आहे हे दोन्ही डॉक्युमेंट काय करा जपून ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म भरल्यानंतर जो काही तुम्ही आत्ता नेम तयार केलेला आहे आणि जो काही पासवर्ड तयार केलेला आहे हा काय करा जपून ठेवा याच यूजर नेम आणि पासवर्डच्या बेसवर तुम्हाला थोड्याच दिवसात हॉल टिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि हॉल टिकिटनंतर तुमचा जो काही परीक्षा होईल परीक्षा झाल्यानंतर जो काही रिझल्ट आहे किंवा निकाल म्हणूया आपण तो देखील निकाल तुम्हाला याच युजरनेमच्या आणि पासवर्डच्या बेसवर तुम्हाला तयार करता येणार आहे सो या पद्धतीने तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण जी डी सी एचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याची माहिती दिलेली आहे त्याची फी आठशे तेवीस रुपये आहे फोटो आणि साईन कशा पद्धतीने रिसाईज करावी याची माहिती दिलेली आहे आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण संपूर्णत व्हिडिओ तयार केलेले आहे ज्यामध्ये तुमच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट त्याच्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणते प्रश्न विचारले जातील याची देखील माहिती आपण काय केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही एकदा बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो निश्चित जर का तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास निश्चित या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परीक्षेबाबत अद्यावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद